सांगली परिसरातील हजारो खोकी राष्ट्रपती दौऱ्यावेळी काढण्यात आली होती, मात्र 10 वर्ष झाले तरी अद्याप निम्म्याहून अधिक खोक्यांचं पुनर्वसन झालेलं नाही। याबाबत खोकी संघटनेनं महानगरपालिका ते अगदी मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करूनही निवेदन दिले आहेत, मात्र कारवाई झालेली नाही। येत्या 8 दिवसात या खोक्यांच्या पुनर्वसनाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करू, असा गर्भित इशारा खोकी संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते यांनी दिला आहे। सन 2005 पासून सांगली महानगरपालिकेचे अतिक्रमण मोहीम हाती घेतली होती। दिनांक 20 जानेवारी 2005 रोजी 7/2014 दिनांक 20 जानेवारी 2005 रोजी 7/2004-5 अन्वये खोकी पुनर्वसनासाठी 167 नंबरचा ठरावही केला आहे, पण खऱ्या अर्थाने 2007 साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्याने निमित्त करून मोठ्या प्रमाणात सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील अतिक्रमण काढण्यात आली। खोकीधारकांनी त्यावेळी महानगरपालिकेत संपूर्ण सहकार्य करून खोकी काढून घेतली, खोक्यांचं उपलब्ध जागांवर पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासनही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलं होतं। सुरुवातीच्या काळात 2500 खोकीधारकांपैकी 2200 जणांचे पुनर्वसन करण्यात आले, काहींचे गणेश मार्केटमध्ये तर काहींचे मोहेवल गाळ्यांमध्ये पुनर्वसनही करण्यात आले, पण गेल्या काही वर्षापासून पुनर्वसनाचे काम रखडले आहे। मुळात महासभेने खोकी पुनर्वसनाची जबाबदारी ही मालमत्ता व्यवस्थापक यांच्याकडे सोपवण्याचा रितसर ठराव केला आहे, मात्र गरज नसताना आयुक्त आणि उपायुक्त यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी यांची मान्यता घेऊनच पुनर्वसन केलं जात आहे, यामुळे पुनर्वसन करताना विलंब होत आहे। याबाबत महापालिका प्रशासन व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन संघटनेनं खोकीधारकांना न्याय देण्याची मागणी केली आहे। विभागीय आयुक्तांनी मंत्रालय येथील सामान्य प्रशासनाने खोक्यांचे फेरेवाला धोरणांतर्गत पुनर्वसन करा असे आदेश दिले आहेत, मात्र महापालिका प्रशासनाने या आदेशांना केराची टोपली दाखवली आहे। याविरोधात अनेकदा आंदोलनही झाली, मात्र न्याय मिळालेला नाही, त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दारातच आंदोलन करू, खोकीधारकांना न्याय मिळवून देऊ, असा गर्भित इशाराही अध्यक्ष गणेश कोडते यांनी यावेळी दिला। ज्यावेळी अभिजित सातपुते, दिलीप सूर्यवंशी, संजय शिंदे, गणेश कांबळे, महावीर शिंदे यांच्यासह खोकीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2007 साली राष्ट्रपती धोरणाच्या वेळेला सांगली, मिरज, कुपवाड महापालिका हद्दीतील महापालिकेने सर्व खोकी काढण्याची मोहीम राबवली होती। त्या मोहिमेमध्ये महापालिकेने जवळजवळ 2 ते 2500 खोकी काढण्यात आली। ते काढल्यानंतर महापालिकेनं फक्त 1200 खोक्यांचं पुनर्वसन केलेलं आहे। उर्वरित खोक्यांचं पुनर्वसन याने अद्याप केलेलं नाही। तर स्टेशन चौकामध्ये गणेश मार्केट 1, 2, 3 असे मिळून 400 खोकीधारकांचं पुनर्वसन केलेलं आहे। उर्वरित खोकीधारकांचं मोहेवेल अशा स्वरूपाचं खोकी पुनर्वसन त्यांनी केलेलं आहे। तरी आम्ही जे उर्वरित खोकीधारक आहेत, टोटल 2500 1200 खोकी शिल्लक राहिले, त्यांचं अजून पुनर्वसन झालेलं नाही आहे। ह्या पुनर्वसनासाठी आम्ही माननीय आयुक्त साहेब, मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलेले आहे की बाबा तात्काळ या खोक्यांचं पुनर्वसन करा, आणि त्यांच्यावर उपासवारी जी वेळ आलेली आहे, ज्या वेळेला 2007 खोकी काढली अक्षरशः लोकांचे घर उद्ध्वस्त झाले, कुटुंब उद्ध्वस्त झाले, महापालिकेने तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे। तर ह्या खोकीधारकांचं अद्याप पुनर्वसन झालेलं नाही। तर येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेनं जर या खोक्याधारकांचं पुनर्वसन केलं नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये उपोषण केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही। तरी महापालिका आयुक्तांनी जी दखल घेऊन जे खोकीधारकांचं पुनर्वसन राहिलेलं आहे ते तात्काळ त्यांचं पुनर्वसन करावं, कारण महापालिकेनं धोरण ठेवलेलं आहे की 2007 की सांगली शहरातलं खोकी काढत असताना बाबा एक ठराव केलेला आहे, त्या ठरावाच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यासाठी कारवाई करण्याचे प्रशासनाला हे दिलेले आहेत, आदेश दिले आहेत महासभेनं, तर त्याची अंमलबजावणी तात्काळ महापालिके प्रशासनाने करावी ही मी त्यांना आयुक्तांना विनंती करत आहे। तरी लवकरात लवकर ह्या खोकीधारकांचं पुनर्वसन करावं, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये सर्व खोकीधारक जाऊन उपोषण करणार आहे।